पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी राजकोट मधील जमकोंद्राणा येथे एका जनसभेला संबोधित केले। या दौऱ्यात पीएम मोदींनी महंत कर्शनदास बापू यांचीही भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले। याचे फोटोही भारतीय जनता पक्षाकडून शेअर करण्यात आले। एवढंच नाही तर पीएम मोदींनीही कर्शनदास बापू यांच्या भेटीचा उल्लेख आपल्या सभेतही करत आपण बापूंचा आशीर्वाद घेतल्याचं त्यांनी सांगितलं। महंत कर्शनदास हे एक प्रसिद्ध भविष्यवक्ता आहेत। कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर त्यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यात त्यांनी 2020 मध्ये विषाणूजन्य आजारामुळे कोट्यवधी लोकांचा मृत्यू होईल अशी भविष्यवाणी केली होती। यानंतर त्यांनी नुकतीच 2023-24 मध्ये उपासमार येण्याची भविष्यवाणीही केली आहे। महत्वाचे म्हणजे त्यांनीही टाळण्याचा मार्गही सांगितलाय। 2023-24 मध्ये उपासमारीची भविष्यवाणी, बाजरी वाचवणार जीव। नुकताच कर्शनदास बापू यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये ते 2023-24 मध्ये जगात उपासमारी येण्यासंदर्भात भविष्यवाणी करताना दिसत आहेत। एवढंच नाही तर यापासून वाचण्यासाठी ते लोकांना ज्वारी आणि बाजरी पेरण्याचा सल्ला देतानाही दिसत आहेत। एवढेच नाही तर आपल्याकडे बाजरी असेल तर आपण पाण्याविनाही जिवंत राहू शकतो। तसेच उपासमारीमुळे जगभरात मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू होईल असंही त्यांनी म्हटलं आहे।